मी यानंतर आमंत्रित करतो, ज्यांनी आता उल्लेख केला आदरणीय गजबीय सरांनी, की गणेश सरांच्या पुण्याच्या ऑफिसमध्ये ज्यावेळेस मी गेलो तर तुम्हाला त्यांच्या त्या केबिनमध्ये बाबासाहेबांचे सगळे खंड मिळतील, सगळे खंड, म्हणजे ते लाल बाबासाहेबांचे खंड आपल्या लोकांकडे किती असतील मला माहीत नाही, पण गणेश सरांच्या केबिनमध्ये सगळे खंड त्यांनी ठेवलेले आहेत. आणि बऱ्याच वेळा त्यांच्याशी जेव्हा डायलॉग होतो या सगळ्या गोष्टीवरती, त्यावेळेस बाबासाहेबांवरती एवढं चांगलं ते बोलू शकतात हे ज्यावेळेस आपण त्यांच्याशी डायलॉग करतो त्यावेळेस ते होतं. आणि गजबीय सरांनी उल्लेख जो केला तो खूप रास्त आहे. मी यानंतर आदरणीय गणेश सावळेश्वर साहेब यांना विनंती करतो का आपले विचार आपण व्यक्त करावेत अशी विनंती. आदरणीय व्यासपीठ, 127व्या जयंतीनिमित्त बाबासाहेबांच्या आपण सर्व अनुयायांना शुभेच्छा. आपण आज एक उत्सव मनवतोय. उत्सव हा शब्दाचा अर्थ उत्साहाचा प्रदर्शन करणे आणि त्याला एका विशिष्ट मुशीतून लोकांपर्यंत पोहोचवणे ह्याचा अर्थ उत्सव असतो. मनातला आनंद लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी हा कार्यक्रम असतो, त्या अर्थाने उत्सव हा शब्द येतो. आणि कुठल्या तरी एका विशेष घटनेसाठी, ज्या घटनेच्या निमित्ताने आपण काहीतरी विचार करावा, आठवण काढावी, आपल्या आवडत्या देवासंबंधी, देवतेसंबंधी, व्यक्तीसंबंधी, प्रेरणास्त्रोतासंबंधी एक आपल्या मनामध्ये जो आदरभाव आहे तो व्यक्त करावा, ह्यासाठी उत्सव मानण्यात येतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्याबद्दल जितकं बोलावं तेवढं कमी आहे. आत्ताच माझ्या आधीचे जे सर्व वक्ते, विशेषतः PMG नवी मुंबई रिजन मॅडम, यांनी अत्यंत विद्वत्ता प्रचूर असं भाषण केलं. DHQ मॅडमने सुद्धा कमीत कमी शब्दामध्ये बाबासाहेबांनी जे महिलांसाठी जे योगदान केलं त्याचे आपल्यासमोर विचार मांडले. मी जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांचा विचार करतो, आता अनेक वर्षापासून त्यांच्याबद्दल त्यांचा अभ्यास चालू आहे, त्यांच्या विचारांचं पुन्हा पुन्हा मनन चालू आहे, जेव्हा मी त्यांच्याबद्दल विचार करतो, त्यांच्या साहित्याकडे बघतो, विचारांकडे बघतो, तर एक लक्षात येतं की जगामध्ये असा कुठला विषय नसावा ज्यामध्ये बाबासाहेबांचा व्यासंग नाही आहे. तुम्ही विषय निवडा, त्यावरती बाबासाहेबांनी काहीतरी एक मार्मिक असा एक विचार मांडलेला आहे, मूलभूत विचार मांडलेले आहेत, नुसते विचार मांडलेले नाही आहेत, प्रस्थापित विचारांची पूर्ण ॲनालिसिस करून त्याचं खंडन करून ज्यांना जे जरुरी आहे नवीन मूलभूत विचार मांडलेला आहे. एक असा माणूस ज्यांनी स्वतःच्या बळावरती, बुद्धीच्या बळावरती कुठलाही सहायता न घेता अत्यंत उच्च पदावरती पोहोचला आणि तिथे पोहोचल्यानंतर स्वतःची काळजी न करता आपल्या समाजाची, आपली बंधू भगिनींची काळजी करते, हे एक फार मोठा गुण बाबासाहेबांकडे, बाबासाहेबांच्याकडून आपल्याला शिकायला मिळतं. दुसरी गोष्ट, संघर्ष करताना संघर्ष ज्या विचारांवरती आधारित आहे तो विचार आपल्या सर्व बांधवांमध्ये पोचवण्याचा प्रयत्न, मग तो न्यूजपेपरच्या माध्यमातून असो, भाषणाच्या माध्यमातून असो, पुस्तकांच्या माध्यमातून असो, तो त्यांनी आयुष्यभर करत राहील. मी 2 वर्षापूर्वी आपल्या कार्यक्रमामध्ये आलो होतो, पुण्याला सुद्धा 1-2 कार्यक्रम झाले होते, आपले जयराम जाधव आणि 1-2 कार्यक्रमामध्ये माझ्यासोबत होते, त्यावेळेस मी असा विचार मांडला होता की आपण कार्यक्रमामध्ये किंवा आपल्या कार्यालयामध्ये लोकांना अभ्यासासाठी म्हणून काही पुस्तकं ठेवायला आवश्यक आहेत, त्यातून आपल्या कार्यकर्त्यांचं मनोबल वाढतं, त्यांचा अभ्यास वाढतो, व्यासंग वाढतो. आत्ता आपण आपला हा छोटासा कार्यक्रम होण्याच्या पूर्वी जे गीत ऐकत होतो तेव्हा वाटत होते गाणे ऐकत राहावं, अंगावरती शहारे येत होते, परंतु जेव्हा आपण अशा प्रकारचं उत्साहवर्धक असे गीत ऐकतो
त्याला एक चॅनलाइज करायसाठी जेव्हा नंतर कार्यकर्त्यांशी बोललो तेव्हा म्हणले साहेब मी कार्यकर्ता म्हणजे चळवळीतला कार्यकर्ता आहे आणि चळवळ करायची प्रेरणा ही कशामुळे मिळते कारण आपल्यावरती झालेला अन्याय किंवा आपल्या आसपासच्या लोकांवरती जिथे आपलं प्रेम आहे आस्था आहे त्यांच्यावर झालेला अन्याय बघून जे आपलं मन पेटून उडतं त्यातून चळवळ निर्माण होत असते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आपण त्यांच्याकडे बघितलं त्यांनी कोणाकोणासाठी चळवळ उभा केली. पहिल्यांदा समाजाने जन्माच्या आधारावरती जो तुमच्यावरती पुन्हा पुन्हा अन्याय करत आलेला आहे तुम्हाला जगणं तुम्हाला नकोसं करून टाकलेलं आहे तुम्हाला ज्या लोकांना जनावरासारखं जगण्यासाठी मजबूर केलेलं आहे अशा लोकांच्या हक्कासाठी त्यांनी संघर्ष केलेला आहे. हा पहिला संघर्ष. दुसरा त्याच समाजामध्ये असा एक समाजाचा भाग ज्याच्यावरती फक्त ती जन्माने स्त्री आहे म्हणून आयुष्यामध्ये सर्व गोष्टीपासून त्यांना दूर करण्यात आलेलं आहे. संपत्तीपासून त्यांना दूर ठेवलेलं आहे. बेसिक ज्या गोष्टी आहेत विवाहासंबंधी असतो किंवा माणुसकी संदर्भ संबंधात असतो त्यापासून दूर ठेवलेलं आहे. त्यासाठी त्यांनी संघर्ष केलेला आहे आणि जेव्हा त्यांना संधी मिळाली सरकारमध्ये राहून काम करायची तेव्हा त्यांनी ते सगळे विचार मांडले तसे कायदे आले. तिसरा संघर्ष त्यांनी केला कामगार वर्गासाठी जो पुन्हा फक्त तो कामगार आहे पैसा नाही त्याच्याकडे जी आहेत वर्गांसाठी त्यांच्या हक्कांसाठी ते लढलेले ॲज अ लेबर मिनिस्टर म्हणून म्हणा ते लेबर मेंबर म्हणून. आणि चौथ्यांदा जेव्हा त्यांच्याकडे हातामध्ये शेवटी एक संविधान निर्माण करायचं जेव्हा त्यांच्या हातामध्ये काम आलं दायित्व आलं तेव्हा भारतामधल्या सर्व शोषित परदलितांसाठी त्यांचं प्रोटेक्शन व्हावं आणि त्यांना निवळ तात्पुरतं दिलासा नाही तर अनेक शतकांपर्यंत त्यांचा एक प्रोटेक्शन राहावं असं एक संविधान निर्माण केलं की ज्यामध्ये कोणी ढवळाढवळ करू शकत. सर्वांगाने सर्व अर्थाने सर्व बाजूंनी डॉक्टर बाबासाहेबांनी जे जे जगामध्ये रंगलेले गांधलेले आहेत त्यांच्यासाठी मशाल घेऊन उभं राहिलेले हे आपल्यासारख्या लोकांसाठी हे शिकण्यासारखी गोष्ट आहे. ते हे का करू शकले त्यासाठी दोन कारणं आहेत. प्रत्येकाला वाटतं की आपण बाबासाहेब व्हावं प्रत्येकाला वाटतं तुम्हालाही वाटतं मलाही वाटतं सगळ्यांना वाटतं ते बाबासाहेब हे करू शकतो आपण का करू शकत नाही पण ते आपण न करण्यामागे दोन तीन कारणं आहेत. एक त्यांच्या इतकी विद्वत्ता मिळवण्यासाठी जे कष्ट लागतात ते कष्ट करायची आपली तयारी नसते. आपल्या सहज सोफ नवनीतच्या गाईडमधून पुस्तकातून कॉपी करून लिहायची सवय लागलेली असते. दुसऱ्यांचे नोट्स काढून फाडून दुसऱ्यांना कमी मार्क मिळून आपले मार्क कसे वाढतील ह्याची मार्क ह्याची आपण एक सोय करत असतो. त्यातून असे मार्काच्या पद्धतीमधून वर जाणारे जी स्कॉलरशिप आहे त्यातून विचार बदलत नसतो विचार होत नसतो तिथं पुढे तर कमी पडतो. दुसरं मनामध्ये जी गोष्ट अयोग्य आहे त्याच्याबद्दल राग पाहिजे माणसाबद्दल राग आहे हे तर कामाने ही शुद्धता ही पवित्रता बाबासाहेबांच्या मनात होती ती आपल्यासारख्या जनसामान्याच्या मनामध्ये येत नाही म्हणून जे चुकतंय त्याला दूर करायचा जरी प्रयत्न केला जो माणूस चुका करतोय त्याला मारण्याचा प्रयत्न जरी केलेला नाही त्याला समजून त्याला रस्ते आणण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे विचार आणि आचार आणि मनाची शुद्धी हे जे तीन गुण आहेत जे आपल्यामध्ये आले तर आपल्यापैकी प्रत्येक माणूस हा बाबासाहेब होऊ शकतो. बरं आम्हाला बाबासाहेब आम्ही होऊ शकत नाही आम्हाला माहीत आहे ठीक आहे त्यांच्या एक शतांश जरी आपण झालो तरी आपलं जीवन कृतार्थ झालं असं आपण समजायला पाहिजे. ते करण्यासाठी एक फार मोठा सोपा मार्ग मी आपण सर्वांना सांगतो. त्यांनी लिहिलेलं प्रत्येक पुस्तकातलं प्रत्येक वाक्य हे एकदा तरी डोळ्याखालून घाला वाचताल नाही तर डोळ्याखालून घाला कळलं नाही तर डोळ्याखालून घाला. घरामधले लहान मुलं कळत नसताना सुद्धा मोठे पुस्तकं बघले घेऊन फिरतात की नाही मी फार अभ्यास करतो मी फार अभ्यास करतो म्हणून. तशा अर्थानं जरी तुम्ही पुस्तक घेऊन फिरलं तरी थोडंफार ज्ञान तुम्हाला मिळून जाईल.
मी गंमत नाही करत आहे, खरं सांगतो तुम्हाला मी, तुम्ही प्रयत्न करून बघा, मोठं झाड पुसतं, डोक्याखाली उशाला घेऊन झोपा, सकाळपर्यंत चार त्यामध्ये चार तुमचे झोका गेले असते, तेवढं तरी करा. कारण 24 तर जवळ पुस्तकं बाळगली तर कमीत कमी जनाची नाही तरी मनाची तरी लाज घेऊन पुस्तकं वाचू. आणि पुस्तकात लिहिलेला बाबासाहेबांचा विचार आपल्या मनात जाईल, पुन्हा पुन्हा आपण विचारांचा जसं पठन करू तर आपला विचार पक्का होत जाईल. जसं आपलं मन पक्क झालं त्या क्षणाला दुसऱ्याला आपण कन्व्हिन्स करू शकू, बोलू शकू. आज हा भाऊ ज्या पद्धतीनं गाणं म्हणत होता, त्याच्या मनामध्ये आग नसेल तर तो वाव येत नाही. मनाचे धावे स्वभावे बाहेर, मनात जे आहे ते स्वभाव असतो बाहेर यावं. मनात समजा ते किती नाटक केलं तर हा आवाज येऊ शकत नाही. प्रेम नसेल तर आवाजात प्रेम येणार नाही, आणि मनात प्रेम असेल तर प्रेमाशी दुसरं काही येणार नाही बाहेर. आग मनामध्ये असेल, खरी असेल, तर खरी आगच बाहेर पडेल. आणि आग मनामध्ये नसेल, नाटकीपणा असेल, तर तुम्ही किती प्रयत्न करा ते नाटक दुकान दिसणार. किती करा नाटक, तुम्ही पट्टीचा कलाकार तुम्ही पकडून जाणार, नाटक ते नाटकच असत. म्हणून जेव्हा वेळ आहे, मोकळा वेळ आहे, तेव्हा जितकं होईल तेवढं आपण बाबासाहेबांचा विचार स्वतःमध्ये आधी आपल्यामध्ये घ्यावा. लहानसं पुस्तक मागवताना मी त्यांना सांगितलं होतं, जयराम ना, की हे पुस्तक तुम्ही एकदा वाचून बघा, याची मराठी पण आवृत्ती आहे, हिंदी आवृत्ती पण आहे, आणि बाकीच्या भाषामध्ये पण आवृत्ती आहे. आता अशी कुठली भाषा शोधून काढू नका की ज्याच्यामध्ये पुस्तक नाही आहे आणि तुम्हाला तेच पुस्तक पाहिजे म्हणून म्हणू नका. काशी लोक आहेत, दुकानात जायचं, जी गोष्ट नाही ती मागायची. एकदा मी आम्ही कॉलेजमध्ये असताना चार दोन मुलं मिळवून एका कारच्या शोरूममध्ये गेलो, खिशामध्ये एक पैसा नव्हता, कार घ्यायची ताकद नव्हती. मी आम्ही एक दोन मुलं, दोन तीन मुली असे म्हणून गेलो होतो आम्ही. कारबद्दल सगळी माहिती घेतली, सेल्समॅन म्हणून सगळी माहिती घेतली. आता घ्या गाडी म्हणून तू मागे लागला, तर तू सटकायचा कसा? आमच्याबरोबरची मुलगी होती, फार हुशार होती, ती म्हणाली तुमच्याकडे हे कार जे आहेत ते कोणत्या कोणत्या कलरच्या कार आहेत? मर्सिडीजच्या शोरूममध्ये गेलो होतो आम्ही, ते आपलं पेडर रोडवरती मिळते आहे ना, ते वेस्ट साईड आहे तिथं आले, तिथं एन एस पाटकर मार्ग पोस्ट ऑफिसवर पूर्वी मर्सिडीजचं शोरूम होतं, तिथं गेलो होतो. तर निळी होती, काळी होती, पांढरी होती, लाल होती. तुम्हाला हे कलर आहे तिने दाखवलं. नाही म्हणलं नाही ना, नाही ना, मला हे कलर आवडतं, मला ना पिंकच पाहिजे. त्याला पिंक कलरची मर्सिडीज पाहिजे होती, ती नव्हती त्याच्याकडून, ती निघून गेली. तुम्हाला ही गोष्ट हे तुम्हाला मी ह्यासाठी सांगतोय की तुम्ही अशी कुठली भाषा शोधून काढू नका की मला ह्या भाषेमध्येच अनिरेशन काय वाचायचं आहे, तेव्हाच मी वाचेल, असं काही करू नका. जे आहे आपल्या भाषा आहे ती वाचा. त्यातून त्यामध्ये काही महत्त्वाचे विषय आहेत की जात का निर्माण झाली, जात निर्माण झाल्यामुळं काय प्रॉब्लेम आले, आणि ते नुसतं सामाजिक प्रॉब्लेममधलं ते बोलत नाही आहेत, त्यामुळे आर्थिक प्रॉब्लेम काय झाले, त्यामुळे समाजाचं आर्थिक नुकसान कसं झालेलं आहे ते त्यांनी सांगितलेलं आहे, आणि त्याच्यावरती उपाय काय आहेत तेही सांगितलेलं आहे. खूपच आणि वाचावं. अनेक त्यांचं साहित्य आहे, जितकं बोला तेवढं कमी आहे. पुढच्या वर्षी अजून काय बोलायला संधी मिळेल, पुढचे अनेक कार्यक्रम असे होत, फार चांगला कार्यक्रम आपण ऑर्गनाईज केलेला आहे, त्यानिमित्ताने आपण आम्हाला बोलवलं, प्रेमाने माझे दोन शब्द ऐकले आणि आमचा उत्साह वाढवला. पुन्हा एकदा आपण सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 127 जयंतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू सर, खूप चांगलं प्रबोधन केलं तुम्ही. आणि ॲनिलेशन ऑफ कास्ट हे पुस्तक नुसतं दिलं नाही तर मी सरांना बोललो विषयच तुम्हाला होतो, बोला त्या विषयावरती. अरे म्हणले बाबा नको मला बोलायला या विषयावरती. आता त्यांचा या पुस्तकावर प्रचंड अभ्यास आहे मलाही माहीत आहे,